आम्हाल बोलण्याची संधी द्या. दमा सरदार अरे हट अरे हट. तुझ्यासारखे काही पाहिले हट अरे तुझ्यासारखे काही पाहिले हट. हे काय चाललंय सभागृहात? जे काही उद्योग या राज्यातनं गुजरातला पळवल्या गेले तर त्याच्यामुळे गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीला बऱ्यापैकी यश मिळालं. आणि म्हणून आता माझा प्रश्न असा आहे की मेक इन इंडिया असेल, मेक इन महाराष्ट्र असेल, मॅग्नेटिक महाराष्ट्र असेल, कॉन्वर्जन्स 2018 असेल, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून तुम्ही नेहरूंबद्दल बोलू शकता, अन्याय करू शकत का? तुम्ही मगाशी बोलताना नेहरूंचा उल्लेख केला, हा माझा अधिकार आहे. सभापती महोदय, मला या ठिकाणी प्रोटेक्शन पाहिजे. आम्हाला बोलण्याची संधी द्या ना, मग आम्हाला बोलण्याची संधी द्या. दमा सर अरे हट अरे हट. तुझ्यासारखे काही पाहिले हट अरे हट. तुझ्यासारखे काही पाहिले हट. हे काय चाललंय सभागृहात? अरे चल अरे चल. हे पहा प्रसाद जी लाड, हे पहा बोलण्याची पद्धत योग्य नाही आहे. इथे मारामारी करताय का? अहो पण यांनी नाही नाही मुद्दा असा आहे. हे पहा तुम्ही सुद्धा अभिजित वंजारी, तुमची जी 93 आहे त्याच्या स्कोप मध्ये बोला ना. प्रत्येक गोष्टीत राजकीय भाषा नाही नाही मुद्दा असा नाही. हे पहा तुम्हाला एक प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, त्याच्याची भाषा करू नका. आणि हे सभागृहामध्ये काय मारामारी करायची आहे का? नाही नाही पण असं आहे, मी आहे ना इकडे, मी थांबवलं असतं त्यांना त्याच्यामध्ये जे आहे ते. तुम्ही 93 वरती स्पेसिफिक विचारा, बाकीचं इकडे तिकडे करू नका उगाच. आणि तुमचा जो प्रस्ताव आहे ना अंतिम आठवडा, त्याच्यात काय पाहिजे ते बोला ना तुम्ही. बोलतो ना, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. सभापती महोदय, माझा बोलण्याचा आशय हा क्लिअर आहे, स्पेसिफिक आहे की आपल्या राज्यातले उद्योग धंदे गुजरात राज्यामध्ये गेलेले आहे, त्याच्यामुळे आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, युवकांच्या आशा आकांक्षा त्या सगळ्या संपलेल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मला या प्रश्नाच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष वेधायचं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये प्रश्न काय, प्रश्न विचार. हे जे उत्तर आले ना त्या उत्तरावरचा प्रश्न विचार आपण. नाही तुम्ही नाही सांगायचं. नाही नाही आम्हाला सभापती महोदय जे आदेश देईल ते मान्य. तुम्ही नाही सांगायचं. तुम्ही नाही, आम्ही नाही सांगा. नाही 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 नाही. दिस इज नॉट फेअर, दिस इज नॉट अट फेअर, दिस इज नॉट फेअर, दिस इज नॉट फेअर. सॉरी, दिस इज नॉट फेअर. तुम्ही मर्यादा सुद्धा पाळत नाही, मुख्यमंत्री असले तरी असे वागताय. हा असं काय? चला नाही नाही ते चुकीचं आहे ना. आम्ही सांगितलं त्यांना प्रश्न विचारा, मी पण सांगितलं त्यांना प्रश्न विचारा. चला सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की टाटा एअरबस, वेदांता, फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्क या सगळे हे जे आपल्या राज्यात येणारे उद्योग होते हे गुजरातमध्ये गेले. आता मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरनी त्या ठिकाणी आपल्या मुंबईमध्ये दादासाहेब फाळकेंच्या काळापासून असलेली फिल्म इंडस्ट्री, त्याचे जे काही स्टुडिओ मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आहे ते बंद करण्यासाठी नोटीस इश्यू केलेली आहे. ती नोटीस माझ्याजवळ आहे. आणि याच दरम्यान गुजरात सरकारच्या, दादा आता बोलू द्या ना प्लीज, गुजरात सरकारच्या मंत्र्यांनी याच काळामध्ये स्टेटमेंट इश्यू केलं की फिल्म इंडस्ट्रीला लागणारं जे काही त्या ठिकाणी जमीन असेल किंवा त्यांना राहण्याची सोय असेल ती अत्यदल्प दरामध्ये त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ. म्हणून माझं विचारणं हे आहे, माझा प्रश्न आहे की बाकीच्या उद्योगाप्रमाणे महाराष्ट्रातली फिल्म इंडस्ट्री बॉलिवूड ज्या नावाने प्रसिद्ध आहे, दादासाहेब फाळकेंचं त्या ठिकाणी मोठं योगदान आहे, ही इंडस्ट्री सुद्धा आपण गुजरातला नेणार आहे का?